मार्कंडेय गडावर सोमवती अमावस्येनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यातच मुख्य रस्ता सोडून काही भाविक शॉर्टकटने रस्ता चढत असताना दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये दोन भाविक गंभीर जखमी झाले. मार्कंडेय पर्वतावर ही दरड कोसळली असून या दुर्घटनेत अशोक मनोहर गायकवाड बोरगड म्हसूळ नाशिक तर बाळू गजराम चारुसकर राहणार तळेगाव वणी नाशिक हे दोघेही जण गंभीर जखमी झाले. दिनांक 17 जुलै रोजी मार्कंडेय पर्वतावर सोमवती अमावस्येनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी दरड कोसळल्याची घटना घडली. यामध्ये दोन भाविक गंभीर जखमी झाले. या दोनही जखमींना उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहितीही सूत्रांकडून मिळते. मार्कंडेय पर्वतावर सोमवती अमावस्येनिमित्त भाविक दर्शनासाठी जात असतात. लाखोंच्या संख्येने भाविक या गडावर दर्शनासाठी जात असताना मुख्य रस्ता सोडून शॉर्टकट मार्गानेच रस्ता चढत असताना अशोक मनोहर गायकवाड तसेच बाळू गजराम चारोसकर हे दोघेही दरड कोसळल्याने गंभीर जखमी झाले. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया वणी.